परभणी जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या आता वाढू लागली असून जिंतूरच्या शेवडी येथील 3 कोरोना बाधित रुग्णांच्या नंतर आज दिनांक 17 मे रोजी परभणीच्या सुपर मार्केट परिसरातील एका 40 वर्षीय महिलेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. शेवडी येथील 3 आणि आज आढळून आलेली महिला असे 4 रुग्ण सध्या परभणीच्या जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत. सदर महिला ही मुंबई इथं वास्तव्यास होती. तिची आई परभणीच्या सुपर मार्केट परिसरात राहते. राज्यात कोरोनाचा कहर झाल्यानं सदर आईनं तिच्या मुलीला मुंबईहून परभणीला बोलवून घेतलं होतं. एका मालवाहू वाहनातून सदर महिला परभणीत दिनांक 15 मे रोजी आली होती. ती परभणीत आल्याचं कळताच आरोग्य विभागाच्या पथकानं तिला ताब्यात घेत क्वारंटाईन केलं. तिच्या स्वॅबचा नमुना तपासणीसाठी घेण्यात आला. आज तिचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. विशेष म्हणजे ती महिला सुपर मार्केट परिसरात आली नसली तरी तिचे काही नातेवाईक तिला दवाखान्यात जाऊन भेटले असल्याची चर्चा आहे. दरम्यान या प्रकारानं प्रशासन अलर्ट झालं असून हा परिसर सील करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचं दिसून आलंय. सुपर मार्केट, राहुल नगर, गौतम नगर आदी भागात बॅरिकेड्स लावण्यात आल्याचं दिसून आलंय. तर सदर महिलेच्या संपर्कात आलेल्या नातेवाईकांनाही क्वारंटाईन करण्यात येणार असल्याची प्रक्रिया सुरू झाल्याचं सांगण्यात आलंय. महापालिका प्रशासनाच्या वतीनं सदर भागाचं निर्जंतुकीकरण करण्यात आलंय. तर हा भाग सील करण्याची प्रक्रिया प्रशासनाच्या वतीनं सुरू करण्यात आल्याचं दिसून आलंय. परभणी जिल्हा ग्रीन झोनमध्ये असतानाच जिंतूर तालुक्यातल्या शेवडी येथील परंतु मुंबईत वास्तव्यास असलेल्या पोलीस कुटुंबातील 3 जण पॉझिटिव्ह आल्यानंतर आज आलेली ही महिला देखील मुंबईहूनच आलेली आहे. 16 एप्रिल रोजी पुणे येथून आलेला युवक देखील पॉझिटिव्ह निघाला होता. त्यामुळं बाहेरगावाहून येणारेच परभणीला कोरोना घेऊन येत असल्याचं आता सिद्ध झालंय. लोकसमीक्षा ब्युरो, परभणी.